पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृतपणे बॅनर होर्डिंग्स आणि भिंतीपत्रके लावणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा पवित्रा महापालिकेने घेतला असून यासंदर्भात अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्यांवर नोटीस बजावण्यात आल्या आहेत तसेच फौजदारी कारवाईसाठी मालमत्ता विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे पंच्याण्णव तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या कायद्यानुसार एफ आय आर दाखल करण्यात आले आहेत महानगरपालिका हद्दीत महापालिकेची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता अनेक भिंतीपत्रके आणि बॅनर लागल्याचे निदर्शनास आलेले आहे त्यामध्ये प्रहार अकॅडमी सिटी बाईक्स पॉइंट कमांडो करिअर अकॅडमी प्री स्कूल मातोश्री हॉस्पिटल या व्यावसायिक संस्थांचा सा सहभाग आहे मालमत्ता विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे पंच्याण्णव आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजीच्या आदेशान्वये स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेवर अथवा विद्युत पोलवर पूर्व परवानगी न घेता बॅनर्स पोस्टर्स फलक डिजिटल फ्लेक्स कमानी जाहिराती करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत तसेच या कायद्यात अशा अनधिकृतपणे जाहिरात करणाऱ्यांवर संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे असे असतानाही काही व्यावसायिक संस्थांनी नियमांचे उल्लंघन करून आपल्या व्यावसायिक प्रसिद्धीसाठी अनधिकृतपणे बॅनरबाजी केली आहे या संदर्भात पनवेल महापालिकेने रीतसर सर नोटीस देऊनही प्रहार अकॅडमी कमांडो करिअर अकॅडमी आणि प्रिया न्यू बँक जॉबने दंडाची रक्कम भरली नसल्याने त्यांच्यावर फौजदारी प्रक्रियासहित दाखल करण्यात आली आहे तसेच सिटी बाईक्स पॉईंट प्री स्कूल मातोश्री हॉस्पिटल यांना नोटीस बजावण्यात आली आहे